मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगरमध्ये धरणे आंदोलन, महाविकास आघाडीचे आमदार, खासदार आणि मंत्री यांनी केले धरणे आंदोलन. महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ नगरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. शनिवार दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, संदीप वरपे, घनश्याम शेलार, संजय कोळगे, शिवशंकर राजळे, दीप चव्हाण, माणिकराव विधाते, ज्ञानदेव वाफारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, राजेंद्र कोठारी, राजेंद्र दळवी, अविनाश घुले, संजय चोपडा यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री आमदार नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई केवळ ते केंद्र सरकारविरोधात बोलत असल्यामुळे होत आहे. यासाठी मंत्री मलिक यांचा आतंकवादाशी संबंध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप धरणे आंदोलनावेळी करण्यात आला. ईडी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणा ज्याप्रमाणे काम करत आहेत हे पाहता या सर्व कारवाई सुडाच्या भावनेतूनच होत असल्याचा आरोप यावेळी महाविकास आघाडीमार्फत करण्यात आला. प्रतिनिधी संजय वायकर, यूथ 24 न्यूज, अहमदनगर. तर केंद्रीय ज्या तपास यंत्रणा आहे त्याचा एकतर्फी वापर जो सध्या चालू आहे त्याच्या विरोधात खरं आज हे स्पॉन्टेनियस आंदोलन महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केलेलं आहे. ठराविकच काही पक्षाच्या लोकांना काही चौकशा काढायच्या, अटक करायची आणि त्या माध्यमातून दबाव तंत्र वापरायचं आणि कुठेतरी सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करायचा हा लोकशाहीचा खरं इथं लोकशाहीवर टाकलेला दबाव आहे आणि त्या माध्यमातून त्याच्या ह्या घटनेचा निषेध करण्याकरता आदरणीय नवाब मलिक साहेबांना ज्या पद्धतीनं अटक केलेला आहे त्याचा निषेध करण्याकरता महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते अत्यंत स्पॉन्टेनियसली या ठिकाणी धरणे आंदोलनाला आलेले आहेत. आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे सर्व बरेच कार्यकर्ते जमा झाले, कोण आलेला आहे? तिन्ही पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी होते. जिल्ह्यातले आमदार, सर्व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील, आदरणीय काँग्रेसचे तांबेसाहेब त्या ठिकाणी असतील, कानडे साहेबांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत असे, आणि शिवसेनेचे देखील जिल्हा प्रमुख, सगळे नगरसेवक वगैरे सर्व मंडळी, तिन्ही पक्षाची प्रमुख मंडळी या ठिकाणी होती. नाही, निश्चितपणे आम्ही पहिल्यांदाच मी आमदार झालो लंकेसाहेब, आम्ही सुरुवातीला एकत्र सभागृहात बसायचो, अगदी पहिल्या दिवसापासून गोंधळ घालणं हे करणं ही परम हे आम्ही बघत बसलेलो आहे आणि कुठंतरी विचार मांडायचे असतात, कुठंतरी विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका मांडली पाहिजे ती न मांडता एक आक्रमकता दाखवायची, फक्त गोंधळ घालायचा, दबाव टाकायचा, या माध्यमातून विरोधी पक्ष जे काम करायला पाहिजे त्याला देखील खरं पात्रता त्या म्हणजे त्याला न्याय त्या ठिकाणी मिळत नाही आहे विरोधी पक्षाकडून, हे आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. आम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार आणि महाविकास आघाडी कुठेतरी फूट पडली आहे, कुठेतरी महाविकास आघाडीची सरकार ही जाणार आहे अशी एक चर्चा असं काय वाटतंय का आपल्याला? आजचं सगळं तिन्ही पक्षाचं उत्साह बघून, तिन्ही पक्षाचं त्या ठिकाणी एक आवेश बघून मला आपल्याला मला असं काय वाटण्याचा काही विषय नाही आणि पूर्ण 5 वर्ष ही महाविकास आघाडी आणि पुढचे देखील तर महाविकास आघाडीच करणार आहे. केंद्र सरकार जे ईडी हे शस्त्र म्हणून वापर करीत आहे, तुम्ही पाहिलं असेल 2019 महाविकास आघाडीचं सरकार आदरणीय पवारसाहेब, उद्धवसाहेब आणि थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये आले. इतका चांगला कारभार सुरू होत असताना आताच प्राजक्तदादांनी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही नवीन आमदार विधानभवनात गेलो त्यावेळेससुद्धा इतक्या चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणचं वागणं, प्रत्येक गोष्टीला विरोध, म्हणजे समाजाच्या हिताचे निर्णय आले तरी त्या ठिकाणी भाजपचे नेते मंडळी विरोध करीत असतात आणि हे चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे. राज्यात नवाब मलिकांसारखा एक चांगलं काम करणारा नेता आणि तो ज्यावेळेस या भाजपच्या विरोधात बोलतो, भाजपच्या नेते मंडळींच्या विरोधात बोलतो, त्यांना कुठेतरी ईडी ताणायचं. तुम्ही भुजबळ साहेबांचं उदाहरण पाहिलं असे वेगवेगळे उदाहरण, म्हणजे हे चुकीचं आश्रय म्हणून वापरलं जातं. पण ह्या गोष्टीचा मी निषेध करतो. ज्या पद्धतीने पाण्यातला मासा बाहेर टाकला जातो आणि तो तडफड करतो तशी ही भाजपची अवस्था झालेली आहे आणि त्याचा अंतसुद्धा वाईटच होणार. जे केलं ते पूर्णपणे यशस्वी झालं असं मी या ठिकाणी सांगतो.
काल नेवाशामध्ये आमदार शंकरराव गडाख साहेबांनी मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं. आज त्यांना अडचण आली, परंतु गेली दोन दिवस प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांनी आंदोलनाचा धडाका लावलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीने केंद्र सरकारच्या माध्यमातून जो दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, त्याला अहमदनगर जिल्ह्याने सुरुंग लावण्याचा मोठा या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून विषय घेतलेला आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये 12 आमदारांपैकी 9 आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. विधान परिषदेचे आमदार अरुण काका असतील, डॉक्टर तांबेसाहेब असतील, खासदार सदाशिव लोखंडेसाहेब असतील. महाविकास आघाडीची ताकद या जिल्ह्यामध्ये मोठी आहे आणि म्हणून इथनं होणारा विरोध हा सुद्धा प्रखर असणार आहे. आणि आम्ही इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हे आंदोलन, आत्ता आज धरणे आंदोलन संपलं असेल, पण या कार्यवाहीच्या विरोधात आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये सातत्यानं आंदोलन उभं करणार आहे. आणि जोपर्यंत केंद्र सरकार गप्प बसत नाही, तर अनेक नवाब मलिक आमच्या जिल्ह्यातून तयार होतील, एवढं मी आपल्याला या ठिकाणी